नमस्कार मित्रांनो, मी रोहन पवार, टीआरपी ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून कळलंच असेल की आजचा ब्लॉग हा ट्रॅव्हल ब्लॉग नसून हा असणार आहे रेसिपी ब्लॉग। यामध्ये आपण बघणार आहोत सोलकढी कोकणी स्टाईल, म्हणजे हॉटेलसारखी तुम्हाला सोलकढी दिसेल यामध्ये। चला मग वेळ न घालता जाऊया डायरेक्ट किचनमध्ये बघायला थंडगार तडकावाली सोलकढी। कम कढीसाठी काय काय जे साहित्य लागतं ते आपण जाणून घेऊ। काय मम्मी? ओलं खोबरं, अच्छा, लसूण, ओल्या मिरच्या, कोकम आगळ आणि थोडस जिरं, 2 चमचा जिरे, 1 चमचा मीठ, थोडस हिंग, कढीपत्ता आणि कोथिंबीर। ठीक आहे। लसूण, खोबरं मिक्सरमध्ये टाकून मी वाटून घेते। मिरच्या आपल्या काय पाहिजे तेवढ्या पाणी घ्यायचं मिक्सरमध्ये। सोलकढी पाणी थोडं पाणी घेऊन पुन्हा एकदा आपण गाळणीने गाळून घ्यायचं सोलकढी करण्यासाठी। गाळून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोकम आगळ घालतोय। थोडस गूळ घ्यायचं चवीसाठी। कोकम कढी टाकायचं, आमचं मालवणी आगळ आहे तो मी थोडा कलर येण्यासाठी टाकते। सोलकढीला आपण थोडासा तडका मारायचा, थोडं मीठ टाकायचं। कढी तयार झाल्यानंतर आपण त्याला आपण तडका देणार आहोत। राई टाकली, हिंग टाकला आणि कढीपत्ता टाकला, गॅस बंद करून बसला सोलकढीला तडका। फ्रीज मध्ये ठेवायची। अशा प्रकारे आपली सोलकढी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा। चॅनल नवीन असलं प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया तुमच्या शॉपमध्ये।